ऐकायला मिळणार आहे. त्याआधी मी आपल्या पक्षाचे अध्यक्ष विनयजींचा सत्कार करा. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयराव ऐकण्यासाठी आपण सारे उत्सुक आहात असे भारतीय जनता पार्टीच्या विनयजी उपस्थित बंधुभगिनी कार्यकर्ता पदाधिकारी आदरणीय मोदीजींनी सत्ता पद स्वीकारल्यानंतर पंतप्रधान आणि विविध कल्पना प्रत्यक्षामध्ये या आणि ती जाणीवपूर्वक वाढवण्याचं एकमेव कारण होतं की या देशाच्या लोकशाहीला एक प्रकारे गळफासासारखी ऋतून बसलेली ही जी मतपेढीच्या राजकारणाची पद्धत काँग्रेसने आणली, आसामचा विजय म्हणजे या मतपेढीच्या राजकारणाचा सपशेल पराभव आहे आणि म्हणून त्याचं स्वागत केलं. आणि भारतीय जनता पार्टीला आसाममधल्या एतद्देशीय मुसलमानांनी देखील मतं मिळाली. एवढ्या जागा ज्या मिळाल्या आहेत भारतीय जनता पार्टीला, त्या काही केवळ एका समूहाने दिलेल्या जागा नाही आहेत. आणि म्हणून हे खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकासचं यश आहे आणि ते देशाच्या संरक्षणासाठीचं यश आहे. ते परकीय नागरिकांच्या विरोधात ज्यांनी एल्गार एक प्रकारे गाजवला होता त्या सर्वानंद सोनोवालांचं यश आहे आणि ते सुशासन आणि विकासाच्या मंत्राचं देखील यश आहे. त्यामुळे या यशाबद्दल कार्यकर्ते म्हणून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी मुद्दे होते भारत आणि बांगलादेश त्यांच्यातले सुटले आहेत, भारत आणि भूतान, भारत आणि श्रीलंका, नेपाळच्या विषयात काही अडचणी आहेत पण त्यातही आता प्रगती होते आहे. त्यामुळे सर्व शेजारी राष्ट्रांशी मधुर संबंध असावेत या दिशेने आपण प्रयत्न केलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानांनी अतिशय प्रोॲक्टिव्ह भूमिका घेऊन जगामध्ये काही नव्या गोष्टींचं सुतोवाच करून त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली. ब्रिक्स बँकेची स्थापना आपण सगळेजण वाचतो पण सगळ्यात महत्त्वाचं मला जे असं वाटतं की आत्तापर्यंत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या धोरणांचा आणि नीतीचा संबंध हा देशाच्या विकासाच्या अजेंड्याशी तेवढा घट्टपणे लावला गेला नव्हता, यावेळी तो प्रथमच लावला गेला आहे. त्यामुळे परराष्ट्रांशी संबंध कशासाठी चांगले पाहिजेत तर या देशाच्या विकासासाठी ते चांगले पाहिजेत या सूत्राला आधारून भारत सरकारच्या पुढाकाराने प्रथमच ज्यांना सौर ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे अशा मुख्यतः जिथे मोठ्या प्रमाणात ऊन पडतं अशा 126 देशांची एक संघटना स्थापन झाली आहे जिचं मुख्यालय आपल्याला दिल्लीच्या जवळ गुडगावमध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे. ही मला असं वाटतं की भारताची जागतिक राजकारणाला एक विकासाचं डायमेन्शन, एक विकासाची मिती देण्याच्या विषयातली एक महत्त्वाची भूमिका आहे, एक महत्त्वाचं पाऊल आहे.